पैठण तालुक्यातील वेमांडा येथील चौंडाळा आणि चिंचाळा येथे शारदा विद्यामंदिर प्राथमिक माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयात जय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने खुल्यास कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक एकशिंगे साहेब, समाजभान फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर पुजारी, पंचायत समितीचे सदस्य लहुजी डुकरे, राजाभाऊ पनळकर, कल्याण गायकवाड, क्रस्ना गाभूड, ग्रामीण पत्रकार संघाचे रवी नेरे, बाप्पा येळे यांच्या शुभास्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये प्रथम 5555, द्वितीय 11111, तृतीय 7777 आणि चौथे 5555 अशी बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. या सर्व खेळाडूंना जेवण्याची आणि ग्राउंडची व्यवस्था महाविद्यालयाचे अध्यक्ष श्यामसुंदर कणकेसर यांनी स्वतः केली आहे. कार्यक्रमाचे आयोजन बंडू मच्छिंद्र येवले यांनी केले तर पंच म्हणून तानाजी शेटे सर, बोबडे सर, भाकरे सर, शिवाजी वाबळे सर, पाचे सर, सव्वाशे सर, भदाटे सर, शिवनेरे, कनिष्ठ सर, सुदाम येवले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य तानाजी शेटे सर यांनी केले. सालाबादप्रमाणे भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये प्रथम बक्षीस 15555, द्वितीय बक्षीस 11111, त्याच्यानंतर तृतीय बक्षीस 7700 रुपये अशा प्रमाणे ठेवून चौथं बक्षीस 5500 याप्रमाणे बक्षिसं ठेवण्यात आली असून हा या क्रीडा अनेक वर्षापासून या ह्याच्या संघाचे सामन्याचे आयोजक आणि आमच्या गावातील कबड्डीचे कबड्डी खेळाविषयी अतिशय आवड असलेले कैलास पंडूभाऊ उर्फ कैलास चंद्र पाटील बोडखे यांच्या तळमळीतून गेल्या 4-5 वर्षापासून या गावामध्ये या क्रीडा मंडळातर्फे अशा पद्धतीचे सामन्याचं आयोजन केलं जातं. यासाठी सर्व परिसरातून गावातून जे काय सहकार्य मिळतं त्याचा त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केलेले असतात. त्यात आणि या क्रीडा स्पर्धा आयोजन करण्याच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश या परिसरातील जी नवीन पिढी आणि नवीन तरुण तयार होण्यात असतील त्यांना आज नाशिक वाशिम यासारख्या संघ खूप मोठमोठे संघ या ठिकाणी आल्यामुळं या एक चांगल्या पद्धतीची कबड्डी त्यांना त्याच्यातून पाहायला मिळण्यासाठी आणि त्याच्यातून त्यांनी प्रेरणा घेऊन भविष्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरची प्रो कबड्डीसारख्या मॅचेसारखे खेळाडू तयार होण्यासाठी त्यातून एक प्रकारची त्यांना त्याचा प्रेरणा मिळणार आहे. गावात याच्यासाठी कबड्डी दयाळाला असन, भांबेरीला असन किंवा मंडळाला असून प्रत्येक गावातून एक व्यक्ती म्हणजे मुलगाडू पोलीस झाला, एस आर पी झाला, पण आमच्या गावातून एकही व्यक्ती घडणार नाही याची खंता मला वाटती. म्हणून मी माझं स्वतःचं पोरग वाबळे सरांच्या हाताखाली ठेवले आणि त्यांच्या माध्यमातून आणि माझ्या गावातून मला 10-15 विद्यार्थी पुढच्या वर्षी न्यायचे. यंदाच न्यायचे होते पण तिथे जागा नसल्यामुळं पुढच्या वर्षी मला कमीत कमी 15-20 मुलं, एक तरी मुलगा माझ्या गावातला मी टीव्हीवर दाखवीन हीच माझी जिद्द आहे. कधी कधी प्रो कबड्डीमध्ये एक तरी राखीन माझे जीवन आहे तोपर्यंत मी कबड्डीसाठी लग्न करण्यासाठी पूर्ण राज्यामधून या सामन्यासाठी सर्व संघ कसे येतील या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करू. आज गायकवाड सर सोबत आहेत, राज्य कुणाचाही येऊ क्रीडा मंत्री आणण्याचा प्रयत्न आपण त्या सामन्यासाठी या ठिकाणी करू. आणि आम्ही सर्व लोक शहरामध्ये राहतो, आम्हाला आज या ठिकाणी होत असलेली जी दयनीय अवस्था खेळाची बघतोयत, यामुळे कुठेतरी मनामध्ये जी खंत वाटते ती खंत येणाऱ्या वर्षी ही नक्कीच असणार नाही. ती खंत अशी की आज पावसामध्ये मैदानाचे जी काही दिसती आहे ती पुढच्या वर्षी तुम्ही कितीही इथे खेळा म्हणजे हे काय म्हणतात हे केले तर मैदान 4 असतील 5 असतील हे सर्व मैदान हे पत्राच्या हॉलमध्ये बंदिस्त करण्याचं काम या ठिकाणी मी निश्चित प्रकारे करतो. कारण प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस, व्यामांडवा, पैठण. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.